आपल्या महाराष्ट्राला लागलेला कलंक पहा. ह्या लोकांचे चेहरे पाहिल्यावर मला असा राग आलाय, काय बोलाव काही कळेना. आता पाय, ही बाई आहे, ही बाई पोराला सांगती काहीतरी काय लागलं म्हणून. व्हिडिओ पाहिला असेल तू, हा आपला आपल्याला हसू आले पाहिजे याच्याकडे पाहिल्यावर. बर, इथं धडणगोडाचे असं आपल्याला सांगायले तर आपल्याला वाटायले काही ती नोकरी बिवकरी अंधश्रद्धा आहे, रमीच खेळावून पैसा कमवा. जंगली रमी पेन आहो ना महाराज. अरे बाबा तू मरण काहून काहून ताण द्यायला आम्हाला, तू जंगली रमी पे आहो ना महाराज म्हणताय का नाही? अखा देश कोमात घातला आहे ना, तुम्ही नीट पहा याचे चित्र. आता ही बाई पहा, हो आपल्या काकू आहेत, 1.5 करोड रुपये भेटलेत म्हणा त्यांना जंगली रमीवर. मला वाटायले क्लास बंद करून जंगली रमीच खेळाव, पोराला दाखवाव गुल्या बादशा है का नाही, जो कर चल दे. हा इथं पहा, मी भिवंडीला राहते. इथं काय आहे, मी भिवंडीला राहते. काही पहा मधात यायलेतच हे माया भावांमल सांगितलं आणि असं असं झालं. हा तुम्ही रमी खेळा, आता आम्ही भाड्याच्या रूममध्ये राहत आहेत. ओके हां, पाहिलं असाल ना तुम्ही, ह्या तुम्ही ॲड पाहिलं असेल. कोमात गेले लेकरा, अख्खे लोक कोमात गेले, माईचान सांगतो तुम्हाला, अख्खे लोक हे पाहिलं असेल तुम्हा. आता हे रितिक भाऊ आहेत, तुम्हाला तरी कळायला पाहिजे, तुम्ही तरी आम्हाला बरबाद करू नका. तुम्ही तानाजी मालुसरेची भूमिका केलेली आहेत अजयराव, तुम्ही आमच्या पोरायला पहिलेच हिमल खाऊ खाऊ बेजार केली, अख्ख्या पोरायचे दात पिवळे झाले, लाल भडक झाले, है ना. डेंटलला गेल्यावर त्या पोरी यायच्या दात पण साफ करून देईनात, मग तुला माहीत आहे ना. मग एवढ्या बेजाऱ्यात तू आम्हाला काय ताण द्याला, पण आता बोला तुम्हाला बोलणार कोण समजा, मेन गोष्ट काय आहे की तुम्हाला बोलणार कोण है का नाही. हा ह्या बी गोष्टी पाहिल्या, त्याच्यानंतर हे दोघं पाहिजे. यानं तर क्रेटा गाडी घेतली, मी रमी खेळ असतात बरं झालं तर एवढ्या दिवस क्लास घ्यायची मला काय गरज होती बापा. डायरेक्ट जर क्रेटा गाडी रमी खेळल्यावर येत असेल तर. पुष्पाबाई तुम्ही चपला घासू घासू आमच्या लेकरायच्या अख्ख्या चपला घासवल्या है ना. श्रीवल्ली बेदार केलं का नाही तुम्ही लेकरायला, आणि आता तुम्ही सांगायले पुन्हा रमी खेळा. शाहरुख खान बापा, तुम्ही तर बायजीची ॲड केली होती, लेकरं कसे शिकाव, आता तुम्ही पण सांगायले रमी खेळा. तुमच्या तुम्ही आपाप मरायला पाहिजे, तुमच्या अंगावर हीच फुटी काय व्हायला ढग फुटी व्हायला पाहिजे, तुमचं एकही वाचू नाही तुम्ही, ह्या देशाला तुमची गरजच नाही. हे पहा, लवकुचा रोल केला होता यांनी लहानपणी, कृष्णाचा पण रोल केला होता, आणि आता सांगायला आमच्या लेकराला रमी खेळा म्हणून. काय खेळा, पत्ते खेळा. अरे तुम्ही हिरो आहेत, हिरोचा अर्थ होतो तुमच्याकडे पाहून महाराष्ट्रातल्या लेकरांना काही आदर्श घ्यावा. तुम्ही आजकाल त्या फेसबुकला यूट्यूबला इंस्टाग्रामला 2-2 मिनिटाला तुमची ॲड आहे, 2-2 मिनिटाला सांगायले जंगली रमी खेळो ना भैया, रमी पे आओ ना भैया, आपला कसं होईल भाऊ महाराष्ट्र, कसा प्रगल्भ होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा वारसा आपल्याला पसरायचा आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं पालन आपल्याला करायचं आहे, विचार प्रगल्भ करायचे आहेत, महाराष्ट्राला कुठतरी देशामध्ये गाजवायचे. तुम्ही आमच्या लेकराला हे शिकवायले. हे पा सई तामनकर, हिला तर पुरस्कार भेटलाय म्हणा, आता कोणता तरी ताईला आपल्या सई ताई, हो ताई पण सांगायली रमी खेळा है ना. आणि असा हात करतीन काहीतरी 1-1.5 लाख आले म्हणती. मला वाटायले क्लास बंद करून हेच कार्यक्रम चल द्याव. हां ही कोणी माझ्या काय ओळखीची नाही, हिला बी 80 काहीतरी 800 रुपये आलेत म्हण, हो ह्याही ताईला 800 रुपये आलेत. हां चल द्या बुगा आमचा, हे भाऊ आहे यानं ताईला कळवलं आणि ताईला 1 लाख रुपये आले म्हण. ताई भिवंडील राहत होत्या, पाहिलं असेल ना तुम्ही. हां चल दे यायचं, यानं आपला महाराष्ट्र बर्बाद केला है. हो त्याच्यानंतर लय जण येत असे, पुन्हा कोणी असेल तर सांगा एकदा. म्हणजे ही गोष्ट महत्वाची आहे, महाराष्ट्रात चालू काय आहे तुम्ही दाखवायले काय, आणि जे ते उठायले तुम्ही हिरो आहेत, हिरोचा अर्थ तुमच्याकडून काहीतरी प्रेरणा लेकर घेतील. तुम्ही पिक्चर दाखवले त्या पिक्चरमध्ये काहीतरी लेकर आदर्श घेतील, ते आदर्श घेतल्यावर लेकराला वाटेल काहीतरी परिवर्तन करायचं. तुम्ही काय सांगायले, इमल खा पत्ते खेळा, याच्यात अक्षय कुमार भाऊ पण आहेत, हा खतरो के खिलाडी, तुम्ही पण सांगायले रमी खेळा. म्हणजे एकही दलिंदर चांगलं नाही, आणि याला तुम्ही हिरो म्हणता आणि बोकांडीवर घेता, याचे फोटो स्टेटसला ठेवता. अबे झाकण झुल्या स्टेटसला बापाचा फोटो ठेव, आपल्या बापाकडे पाहिल्यावर वाटलं पाहिजे की खरा हिरो आपल्या लाईफमधला आपला बाप आहे. आयरा गैरा नथू खैरा नाही याला हिरो म्हणत नाहीत. हिरो कोण असतो, ज्याची प्रेरणा समाज घडवत असतो,
समाजाची पाहण्याची दृष्टिकोन ज्याच्याकडे बदलला जातो, समाजामध्ये परिवर्तन होत आहे, ती हिरो असतात. असे हे फाटके कुठे हिरो असतात का? याच्याकडून काय घेण्यासारखं आहे? याच्याकडून काय घेण्यासारखं आहे का? आणि याच्याकडून काय शिकलो आपण? ते परिवर्तन आपल्याला करायचंय, ते परिवर्तन आपल्याला करायचंय. म्हणून बदलणं काळाची गरज आहे. याच्या आड काहीतरी नोटीस द्या, आपणच नोटीस द्यावं लागेल की हे डबल दिसले नाही पाहिजे आम्हाला, हे डबल दिसलेच ना पाहिजे, अशी नोटीस आपल्याला द्यावं लागेल. उद्या तर मी पर्सनली येईल, मेलच करतो आता प्रत्येकाला याच्या नावावरच, दुसरा पर्याय नाही. हे मला कुठं दिसले नाही पाहिजे. महादिमाग खराब व्हायलाय. अभ्यास करताना एखादा मला काही एखादा व्हिडिओ पाहायचा, काहीतरी शिकायचंय, मदतच आलंय. जंगली रमी पाहू ना महाराज. हा बोल रहा हूं केळकर, देखो रमी खेळकर, छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल केला भाऊन. आणि काय सांगायला रमी खेळा भाऊन, तानाजी मालुसरेचा रोल केला भाऊ. काय सांगायला? इमल खा. काय सांगायला? इमल खा, है ना. हे इकडं अख्या चपला घासिल्या पोरायच्या. श्रीवल्ली चालू होता असा कार्यक्रम, त्यानं सांगितलंय काय खेळा? रमी खेळा भाऊ. इथं कुठल्या तरी हास्य जत्रेमध्ये नेहमी हसत राहतात, दुसरं तर काही येत नाही आपल्याला, तेवढंच चालू आहे फक्त. तुम्ही बी सांगितलं रमी खेळा. आर्यस 3000 वेलकम बोनसचा अनुभव, अभूतपूर्व स्वागत फक्त रमी सलकरवर. आता खेळा आर सी काय? हा स्वप्नील हा कोड वापरून. बर, तो नाव बी नको भाऊ. जरासं कोरोना काळात जेव्हा महाराष्ट्रावर वेळ वाईट आली होती तेव्हा तुमची मदत दिसली असते तर तुम्हाला आदर्श मानलं असतं आम्ही. तुम्ही प्रत्येक जण हे करण्यासाठी ॲडलं पैसे घेत असाल आणि ह्या गोष्टीमुळं आमचे गोरगरीब लेकरं फसायलेत, अनेक पैसे लावायलेत. काही जणांना 10 रुपये आलेत तर 1,00,000 रुपये घातलेत. गोरगरीबाच्या टाळूवरचं लोणं खाऊ नका, लोणी खाऊ नका, त्यांना त्रास देऊ नका. तुमच्याकडून घेण्याचा आदर्श ग्रामीण भागातल्या लेकरायला कळं ना. माझ्या भावानं घातलेत 50,000 रुपयाच्यात, हे ना, ज्या गध्याला कळतच नव्हतं. लागला रमी खेळायला, तुला प्लेयरच निवडता आला नाही. ड्रीम इलेव्हन मध्ये काही काही गधे आहेत. अरे असं झालं असतं तर महाराष्ट्रातला प्रत्येक जण तसे पैसे लावून श्रीमंत झाला असता. इथं जा कधी आमच्या इकडं परभणीमध्ये, त्या चिचाच्या झाडाखाली लॉटरी सेंटर आहे. गोरगरीब रात्रंदिवस गाडा चालवतो, रात्रंदिवस गाडा चालल्यानंतर लॉटरीचं तिकीट मी जसा परभणीत आलो तेव्हापासून काढायला आहे. आजही तो तिकीट काढायला आणि आजही तो गाडा चालवायला आहे. परिवर्तन त्यानं होत नाही, परिवर्तन फक्त मेहनतीनंच होते. परिवर्तन करण्यासाठी मेहनतच लागते. अशा गोष्टी लोक श्रीमंत झाले असतात, काही बी झालं असतं बाब्या, यानं कधी परिवर्तन होणार नाही. ही गोष्ट लक्षात घे. आपापाचा पैसा कधीच माणसाला पचत नाही, तो अंगी लागून घ्यायचा पण नाही. जे देवानं दिलंय तेवढं करायचं आणि आपल्या नशिबात आहे ते कोणीच पळून नेणार नाही. आपाप भेटल, फक्त आपलं काम हे प्रयत्न करत राहा. म्हणून अशा मोकार गोष्टीत पडू नका. लहान लेकराकडे मोबाईल देऊ नका. लहानपणी लेकरू रडायलं माय लेकराला जवळ घ्यायची, माईच्या हृदयाची स्पंदनं लेकरानं ऐकले तर लेकरू शांत व्हायचं. आजकाल माय मॉडर्न झाली, मायच मोबाईल पोराच्या हातात दिली, पोरग मारायला झेक इकडं.